तृप्ती याला काय झालं? काय झालं रे, असं का बसलायस? अरे सांग ना काय झालं? मला खूप टेन्शन आलंय पुढच्या शिक्षणाचं. दहावीमध्ये एवढे कष्ट करून खूप छान मार्क्स पडले. मला माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, पण या कोरोनाच्या काळात कुठे ऍडमिशन घ्यायचं तेच मला समजलं. अरे इतकंच ना, मग आता मेडिकल इंजिनिअरिंग आणि स्पर्धा परीक्षांसाठी पुण्या मुंबईला जायची काहीच गरज नाहीये. विट्यात सुद्धा आली अकॅडमी. या अकॅडमीने वैयक्तिक टॅब दिला आहे, घर बसल्या कुठेही अभ्यास करता येतो. आणि हे बघ, ऍप्लिकेशन तर इतकं सुंदर आहे, कुठल्याही विषयाचे कुठलेही टॉपिक्स कधी आणि कुठेही बघ पाहता येतात. ऑफलाईन सुद्धा अगदी एखाद्या पुस्तकासारखं. इतकेच नव्हे तर एका विषयासाठी दोन तज्ञ प्राध्यापक, एक टीचिंगसाठी एक कोचिंगसाठी. आणि हो, आपल्या आवडीनुसार करिअर मार्गदर्शन मिळून PCM, PCB आणि PCMB चे दोन्ही ग्रुप याच अकॅडमीत आहेत. काय सांगताय, अकॅडमी आहे तरी कोणती? श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी. चल तर मग, आजच तुझा आपण प्रवेश निश्चित करूया श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी विटा येते. विटा नगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरला मदत म्हणून अन्नादाजी आणि कंपनी विटा व गीता ग्रुप चेन्नई यांच्यातर्फे 1 लाखाचा निधी माजी आमदार सदाशिवभाऊ पाटील यांच्याकडे आज सुपूर्द केलाय. जगभर कोविड-19 महामारी संकटात सगळेजण सापडलेले असता कोविड-19 महामारीत सरकारी यंत्रणा, प्रशासन व सामाजिक संघटना तसेच अनेक दानशूर व्यक्तिमत्व पुढे सरसावून मदत करताना दिसत आहेत. यातच विट्यात 17 सप्टेंबर पासून विटा नगरपालिकेने कोविड केअर सेंटर उभारले. या कोविड केअर सेंटरला अनेकांनी मदत केली असून आज अन्नादाजी आणि कंपनी विटा व गीता ग्रुप चेन्नई यांच्यातर्फे शिवाजी बापू साळुंखे, अन्नादाजी साळुंखे, विठ्ठल शेठ साळुंखे यांच्या मार्गदर्शनानुसार किरण साळुंखे पाटील व राहुल साळुंखे यांनी 1 लाख रुपयाचा निधी माजी आमदार सदाशिवभाऊ पाटील, ॲडव्होकेट वैभवदादा पाटील व नगरसेवक पद्मसिंह भैया यांच्याकडे सुपूर्द केला. आमच्या कुटुंबाचेच पालकत्व ज्यांच्याकडे आहे ते आमचे नेते आदरणीय सदाशिवभाऊ आणि वैभवदादा यांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आणि आज जे कोविडचं संकट आलेलं आहे आपल्या भारत देशावर, त्यात आपला एक सामाजिक बांधिलकी म्हणून खारीचा वाटा म्हणून आज रोजी आमचे अन्नदाजी अँड कंपनी आणि गीता ग्रुप चेन्नई यांच्या वतीनं आम्ही विटा नगरपालिकेच्या कोविड सेंटरला एक देणगी म्हणून 1 लाख रुपये देत आहोत. सध्याच्या या कोविड-19 महामारीमध्ये सर्व सरकारी यंत्रणा, प्रशासन, अनेक सामाजिक संघटना, अनेक दानशूर व्यक्तिमत्व या ठिकाणी या सगळ्या महामारीला तोंड देण्यासाठी आपापल्या परीने सर्वजण प्रयत्न करत आहे. या प्रयत्नाचाही भाग म्हणून विटानगर परिषदेच्या वतीनं परवा 17 तारखेपासून या ठिकाणी कोविड केअर सेंटर उभा करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये शासकीय दरापेक्षा 15% या ठिकाणी सवलत देऊन रुग्णसेवा उपलब्ध करून दिली आहे. हे करत असताना अनेक वैयक्तिक आणि अनेक सामाजिक संस्थांनी सहकार्यात हात पुढे केला. त्याचा एक भाग म्हणून आज आमचे अत्यस्त नातेवाईक अण्णादाजी साळुंखे, राहणार पारे यांची सर्व फॅमिली आणि विठ्ठल शेठ चेन्नईवर यांच्या सर्वांनी मिळून कुटुंबाच्या वतीनं 1 लाख रुपयाची या ठिकाणी देणगी या कोविड सेंटरसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. मी या सर्व साळुंखे फॅमिलीचा या ठिकाणी सर्व विटेकरांच्या वतीनं, तालुक्याच्या वतीनं धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो आणि असेच सामाजिक कार्य त्यांच्यातून अनेक वेळेला पार पाडावे अशा प्रकारच्या सद्भावना व्यक्त करतो. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.